नमस्कार मित्रांनो, टेक्नो अथर्व या यूट्यूब चॅनल वर आपलं स्वागत। मित्रांनो, आजच्या व्हिडिओ मध्ये आपण बघणार आहोत की टॅली ERP 9 हे सॉफ्टवेअर फ्री मध्ये डाउनलोड कसं करायचं। तर मित्रांनो, आपले एक सबस्क्रायबर आहे, त्यांनी कमेंट्स मध्ये टाकलं होतं की टॅलीचं सॉफ्टवेअर डाउनलोड कसं करायचं आणि टॅली सॉफ्टवेअरचा वापर कसा करायचा। तर मित्रांनो, टॅली सॉफ्टवेअर अतिशय महत्त्वाचं असं सॉफ्टवेअर आहे। जर आपण एखादा कंपनी चालवत असाल, बिझनेस चालवत असाल, दुकान चालवत असाल, तर त्यामध्ये आपला नेमकं एक्सपेंडिचर किती आहे, बेनिफिट किती आहे, आपण आपल्या एम्प्लॉईजला सॅलरी किती पे केली, तर या संदर्भातलं जे रेकॉर्ड आहे तर ते रेकॉर्ड सहजपणे आपण यामध्ये मेंटेन करू शकतो आणि एका क्लिकवर आपल्याला त्या सगळ्या गोष्टीचे आन्सर सुद्धा मिळू शकतात। त्यामुळे हे सॉफ्टवेअर अतिशय महत्त्वाचं असं सॉफ्टवेअर आहे आणि स्टेप बाय स्टेप आपण त्याचा वापर कसा करायचा हे सुद्धा आपल्या चॅनलवर वेळोवेळी व्हिडिओ बघणार आहोत। तर मित्रांनो, सुरुवातीला बघूया आपण नेमकं हे सॉफ्टवेअर फ्रीमध्ये डाउनलोड कसं करायचं। तर त्यासाठी गुगल क्रोम ओपन करूया आपण। बघा, या ठिकाणी गुगल क्रोम आपण ओपन केलेला आहे आणि या सर्च बॉक्समध्ये आपल्याला टाईप करायचं आहे बघा या ठिकाणी झूम करून दाखवतो मी आपल्याला टॅली ERP 9 डाउनलोड असं आपल्याला गुगल सर्च बॉक्स मध्ये टाईप करायचं आहे आणि आता आपण आपल्या कीबोर्ड वरील इंटरचं बटन प्रेस करूया। तर बघा मित्रांनो, या ठिकाणी खूप साऱ्या लिंक्स आलेल्या आहे की सॉफ्टवेअर डाउनलोड करण्यासंदर्भातल्या। त्यापैकी जी पहिलीच जी लिंक आहे tallysolutions.com, तर याला आपल्याला क्लिक करायचंय आणि ती वेबसाईट ओपन करायची। बघा या ठिकाणी अशा प्रकारची वेबसाईट असणार आहे आणि सुरुवातीला एक टॅली प्राइम नावाचं व्हर्जन या ठिकाणी आपल्याला दिसत आहे। परंतु मित्रांनो, या ठिकाणी आपण हे जर डाउनलोड करत बसलो, हे नवीन व्हर्जन आहे आणि यामध्ये आपल्याला लायसन्स नंबर टाकावा लागतो। परंतु आपल्याला ते फ्रीमध्ये डाउनलोड करायचं आहे म्हणून आपण काय करूया, थोडं खालच्या साईडने ड्रॅग करूया पेजला आणि खाली जाऊया आपण। खाली गेल्यानंतर या ठिकाणी बघा दिसून येईल डू यू वॉन्ट टू डाउनलोड प्रिव्हियस व्हर्जन। बघा दिसतंय आपल्याला की आपल्याला प्रिव्हियस व्हर्जन डाउनलोड करायचं आहे का। तर येस, आपल्याला ते जुनं व्हर्जन डाउनलोड करायचं आहे म्हणून आपण काय करूया, प्रिव्हियस व्हर्जन या ऑप्शनला क्लिक करूया। आता क्लिक केल्यानंतर बघा मित्रांनो, परत दुसरं पेज या ठिकाणी ओपन झालेलं आहे। परत आपल्याला या ठिकाणी थोडं खाली यायचं आहे आणि या ठिकाणी एक ऑप्शन आहे इन्स्टॉल ए प्रिव्हियस व्हर्जन। तर आता आपल्याला कोणतं प्रिव्हियस व्हर्जन इन्स्टॉल करायचंय, तर या ठिकाणी खूप सारे हे जे डाऊन एरो आहे तर याला क्लिक करायचंय आपल्याला आणि या ठिकाणी आपल्याला टॅली ERP बघा खाली जायचंय आपल्याला आणि या ठिकाणी आपल्याला दिसून येईल टॅली ERP 9 रिलीज 6.6.3 13 जुलै 2020 व्हर्जन आहे। बघा या ठिकाणी दिसतंय आपल्याला टॅली ERP 9 रिलीज हे जे व्हर्जन आहे ते हे आपल्याला डाउनलोड करायचंय। मित्रांनो, कोणतंही बेसिक व्हर्जन जरी आपण डाउनलोड केलं तरी त्यामध्ये आपल्या कंपनी संदर्भातले सगळेच काम आपल्याला करता येईल आणि एकदा कोणत्याही एक व्हर्जन मध्ये जर आपण ते सगळं समजून घेतलं त्यानंतर आपल्याला पुढील कोणत्याही व्हर्जन मध्ये टॅलीचा वापर सहजपणे करता येणार आहे। तर म्हणून आपण काय करूया, टॅली .ERP 9 रिलीज 6.6.3 हे जे व्हर्जन आहे याला आपण क्लिक करू आणि सिलेक्ट करूया। हे सिलेक्ट केल्यानंतर या ठिकाणी हे जे इन्स्टॉलचं ऑप्शन आहे बघा याला आपल्याला क्लिक करायचंय म्हणजे ते डाउनलोड होऊन जाईल। बघा याला इन्स्टॉल करूया आपण। त्यानंतर या ठिकाणी खाली बघा हे जे सॉफ्टवेअर आहे त्याचं सेटअप या ठिकाणी डाउनलोड होणे सुरू झालेलं आहे आणि हे जे सेटअप आहे 113 MB सेटअप आहे आणि आपल्या इंटरनेटच्या स्पीडनुसार तर ते या ठिकाणी डाउनलोड होणार आहे। तर आता आपण याला वेळ लागेल म्हणून आपण पुढील व्हिडिओ थोडा फास्ट फॉरवर्ड करूया आणि ते इन्स्टॉल कसं करायचं ते बघूया आपण। आणि बघा मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला दिसून येईल की हे जे सॉफ्टवेअर या ठिकाणी डाउनलोड झालेलं आहे। तर आता आपण याला हे जे एरो दिसत आहे याला क्लिक करूया आणि याला ओपन करूया कारण आता आपल्याला ते इन्स्टॉल करायचं आहे। बघा मित्रांनो, या ठिकाणी अशा प्रकारचा एक डायलॉग बॉक्स आलेला आहे
आणि आता आपल्याला इंस्टॉलेशन करायचं आहे. सी ड्राइव मध्ये आपण या ठिकाणी हे इंस्टॉल करणार आहोत, म्हणून या ठिकाणी हे जे इंस्टॉलचं ऑप्शन आहे याला फक्त आपल्याला क्लिक करायचं आहे. बघा, याला क्लिक करूया आपण. आणि बघा मित्रांनो, या ठिकाणी आपलं सॉफ्टवेअर जे आहे टॅलीचं ते या ठिकाणी हे इन्स्टॉल झालेलं आहे. आणि आता याला हे जे डनचं ऑप्शन आहे याला आपण क्लिक करूया. आणि या ठिकाणी आयकॉन आपल्याला दिसून येईल बघा, टॅली ERP 9 हे सॉफ्टवेअर या ठिकाणी आपल्या स्क्रीनवर त्याचा आयकॉन दिसत आहे. अशा प्रकारे आपण या ठिकाणी हे सॉफ्टवेअर डाउनलोड केलेलं आहे आणि ते इन्स्टॉल केलेलं आहे. आणि आता त्याला आपण ओपन करूया. तर मित्रांनो, अशा प्रकारचा इंटरफेस या सॉफ्टवेअरचा असणार आहे. आणि त्यानंतर आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये नेमकं ते स्टार्टअप कसं करायचं आणि कंपनी क्रिएट कशी करायची ते हे स्टेप बाय स्टेप पुढील व्हिडिओमध्ये बघणार आहोत. म्हणजे याचे जे काही वेगवेगळे फीचर्स आहेत त्याची संपूर्ण माहिती आणि त्याचा वापर कसा करायचा ऍक्च्युअल मध्ये, तर ते सुद्धा आपण पुढच्या येणाऱ्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण टॅली ERP 9 हे सॉफ्टवेअर फ्रीमध्ये डाउनलोड केलेलं आहे आणि ते आपल्या लॅपटॉप मध्ये इन्स्टॉल केलेलं आहे. तर मित्रांनो, या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये हे सॉफ्टवेअर डाउनलोड करण्याची लिंक पण दिलेली आहे. त्या लिंकला क्लिक करून आपण सहजपणे हे सॉफ्टवेअर डाउनलोड करू शकता. तर मित्रांनो, एवढंच होतं या व्हिडिओमध्ये. जर आपणास खरंच टॅली शिकायचं असेल तर आपल्या चॅनलवर पुढील येणारे जे काही सगळे व्हिडिओ आहे तर ते पूर्णपणे बघा. आणि त्यामध्ये आपला कोणताही वेळ न घेता अगदी सहजपणे आणि फास्टपणे आपण टॅली शिकणार आहोत. तर मित्रांनो, एवढंच होतं या व्हिडिओमध्ये. जर आपणास हा व्हिडिओ आवडला असेल आणि उपयोगी ठरणार असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.